ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. TV9 मराठीच्या बातमीनंतर जळगाव हिट अँड रन प्रकरणामधील दोन्ही आरोपींना आज मुंबईमधून अटक करण्यात आली आहे. जळगावातील राष्ट्रवादीच्या नेत्याचा मुलगा आणि बिल्डरच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. भरधाव कारच्या धडकेमध्ये एका महिलेसह तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला होता. 18 दिवसानंतर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. केलेलं माणसं अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश पवारला तिथं त्यांचा देखील जखमा झाला होता आणि जखमासाठी त्यांना उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला गेलं होतं आणि त्याच्याविरुद्धात आम्ही सुरुवातीलाच 304 कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्याच्यासोबत NDPSचा देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कलमा ॲड करून आणि आत्तापर्यंत त्यांना उपचार घेत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे.